मग बीडला आल्यानंतर जेवण वगैरे केले आणि अचानक म्हणले की मला आता मुंबईला निघायचंय अर्जंट काम आहे म्हटले मिटिंग आहे आम्ही सगळेजण म्हणत होतो की आता निघण्यापेक्षा पहाटे निघा तुम्ही पहाटे निघलात तरी तुम्ही पोहोचू शकतात मुंबईमध्ये मिटिंगच्या वेळेला पण ते म्हणले नाही वेळ झाला तर नको लेट व्हायला म्हणून मग रात्रीच ते निघले आजचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठीच होते पण अचानक मुंबईवरनं फोन आला त्यांना की मराठा आरक्षणची मिटिंग आहे बारा वाजता मग त्या कार्यक्रमासाठी मग ते म्हंटले आता निघावं लागेल मला मग रात्री साडे अकरा वाजता ते बीडवरनं निघले आणि मग सकाळी आम्हाला साडेपाच वाजता कळलं की त्यांचा आहे झालाय दिवसभर एकूण कसं त्यांचा नाही घरी सकाळी सकाळी ते साडेनऊ वाजता घरातनं निघले बाहेर मग त्यांच्या मिटिंग होत्या बीडमध्ये आणि मिटिंग करून मग राजेगावला आमच्या घर आहे राजेगावला आई पण राहतात तिथे गावी मग तिथं आईला भेटून मग ते आंबेजोगायच्या हो मिटिंगला गेले आणि मिटिंग आंबेजोगायचे हो करून मग रात्री एक दहाच्या आसपास बीडला आले होते मग बीडला आल्यानंतर जेवण वगैरे केले आणि अचानक म्हणले की मला आता मुंबईला निघायचं आहे अर्जंट काम आहे म्हटले मिटिंग आहे आम्ही सगळेजण म्हणत होतो की आता निघण्यापेक्षा पहाटे निघा तुम्ही पहाटे निघलात तरी तुम्ही पोचू शकतात मुंबईमध्ये मिटिंगच्या वेळेला पण ते म्हणले नाही वेळ झाला तर नको लेट व्हायला म्हणून मग रात्रीच ते निघले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट